जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विभाग अर्थात ज्युनियर कॉलेजचे 24वे स्नेह संमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी उत्साहात झाला. सोहळ्याचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन, माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची उपस्थिती लाभली. यावेळी विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शैक्षणिक व क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या विकासामुळे युवक वर्गाला भविष्यातील कोणत्या संधी उपलब्ध आहेत व त्या कशा प्राप्त कराव्यात याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप संगवे यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक धोरणात कशा पद्धतीने स्वतःला निपुण करावे यासंबंधी मार्गदर्शन केले. अमोघ ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी आत्ताच्या काळात व्यावसायिक शिक्षणासाठी तत्पर असले पाहिजे असे मत व्यक्त केले. स्वप्नील ठाकूर यांनी आपल्या भाषणातून, मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याबद्दल मला अभिमान वाटतो हे सांगून माझ्या जडणघडणीत येथील शिक्षक वृंद आणि सेवक वृंदांचा सहभाग आहे असे कृतज्ञतापूर्ण उद्गार काढले. यावेळी रेनबो द कलर्स ऑफ लाईफ हा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. 11वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर अशा नृत्याविष्काराने सर्व उपस्थितांची मने जिंकली. यावेळी या कार्यक्रमात संस्थेचे उपकार्याध्यक्ष YT देशमुख, कार्यकारिणी सदस्य वसंत पाटील, संस्थेचे संचालक अमोघ प्रशांत ठाकूर, स्वप्नील अरुण ठाकूर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, माजी नगरसेवक प्रकाश भिनेदार, संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे, तसेच संस्थेचे सदस्य भार्गव ठाकूर, रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेज प्राचार्य निशा नायर, मुख्याध्यापक कैलास सत्रे, संतोष चव्हाण, सुभाष मानकर, मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, उच्च माध्यमिक विभाग प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनावणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेली ती रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक अण्णांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी. आणि पनवेल तालुक्यामध्ये बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचा रामसेतू ज्यांनी कुणी बांधला असेल तर तो रामशेठ ठाकूर सरांनी. आज मी बोलतोय हे मनापासून बोलतोय मित्रांनो, आणि बाकी राज्याच्या इतर शिखांचा मी थोडासा किंचित अभ्यास केला म्हणून बोलतोय की इथं केवळ नुसतं शिक्षण दिलं गेलं नाही तर विद्यार्थी घडवले गेले त्याचा साक्षीदार आहे मी. गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं आणि नागरिक घडवायचं काम या संस्थेत झालं. मी माझं भाग्य समजतो की CKT ठाकूर कॉलेजमध्ये मला आज इथे आपण सर्वांनी सन्माननीय अतिथी म्हणून बोलत 2 मिनिटं बोलणार आहे फक्त की हे सगळे जे कार्यक्रम होतात हे आपल्या NEP चाच एक भाग आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपण ठरवलेलं आहे, सगळ्यांनी अंगीकारलेलं आहे, आणि केवळ आपल्याला एका साच्याचे गणपती नाही घडवायचे, केवळ अभ्यासात हुशार असलेली मुलं नाही घडवायची. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा मेरिट लिस्ट मधले, ते जे सगळे मेरिट लिस्ट मध्ये आलेले होते आज कुठे दिसत आहेत का? करत असतील ते सॉफ्टवेअर मध्ये काम, असतील सिलिकॉन व्हॅली मध्ये, पण देश तुम्हाला सगळ्यांना घडवायचा आहे. ज्यांना चांगल्या कला येतात, ज्याला चांगलं नृत्य येतं, ज्याला चांगलं गायन येतं, जो स्पोर्ट्समन चांगला आहे, जो चांगला चित्रकार आहे, तो माणूस म्हणून घडतो आणि तो आपलं कॉन्ट्रीब्युशन देतो समाजासाठी, आणि यासाठीच हे सगळे ॲन्युअल डे असावे लागतात. तर जास्त वेळ मी घेत नाही, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि व्यासपीठाचं ऋण व्यक्त करतो की आपल्या हातून जी ज्ञानसेवा घडती त्याच्यामध्ये मला आपल्याला आपण सहभागी करून घेतलं त्याचा आनंद आहे मला.
जय हिंद जय महाराष्ट्र। आता आपल्या त्या ज्युनियर कॉलेजचं जे बक्षीस वितरण आणि सोशल गॅदरिंगच्या निमित्तानं ॲन्युअल फंक्शन जो होणार आहे, करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत, ते कार्यक्रम पाहिल्यानंतर मला 15-20 वर्षापूर्वीचं हे स्कूल आठवत आहे, ज्या वेळेला अतिशय कमी अशी मुलं आपल्याकडे होती, पालकसुद्धा त्यावेळेला जे होते तेही मर्यादित होते आणि त्याचबरोबर शाखेचा विस्तार होत असताना मला दिसत होतं की आपल्याला फार कष्ट घ्यावे लागतात। पण तुम्ही आता विद्यार्थी आहात की जे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता जी तुम्ही चांगली बक्षिसं घेतलीत, त्यामुळे वाटतं की आता आपलं स्कूल जे आहे हे फक्त पनवेलपुरतं नव्हे तर रायगड जिल्हा मुंबईसुद्धा एक अग्रेसर असं प्रगतशील स्कूल झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। प्रचंड संख्या, प्रचंड गुणवत्ता, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत आपण आता पुढे गेलेलं दिसतो आहोत। खेळातील बक्षिसं पहा, करमणुकीच्या क्षेत्रातली पहा किंवा संगीतातली पहा आणि त्याचबरोबर अभ्यासातली पहा, या सगळ्याचा परिणाम असा आहे की शिक्के ठाकूर विद्यालयाकडं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते एक वेगळ्या नजरेनं एक उत्तम स्कूलमधून जे विद्यार्थी इथं प्रायमरीला आले, शिकणे झाले, हायर शिकणे झाले, पुढे शिकणीत गेलं तिथंही चांगल्या रीतीनं म्हणजे प्रावीण्य मिळवलं, एकंदरीत आपली जे बी एस सी संस्था जी आहे ती आता तरुण वयात आलेली आहे, 25 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि त्याच्यामुळं एक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण नामवंत असं झालेले आहोत। सगळ्यात आधी ज्यांना ज्यांना आज या मंचावरती पारितोषिकं मिळाली आहेत, मिळणार आहेत, अशा आपण सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना आपल्या उज्ज्वल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देखील देतो। आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या चांगुकाना ठाकूर संकुलाची वाटचाल आपल्या सर्वांच्या सोबतीनं चालू आहे। इथे अनेक वेगवेगळे पालक पॅरेंट्स उपस्थित आहेत। स्वप्नील ठाकूर यांनी सांगितलं की ते स्वतः या कॉलेजचे विद्यार्थी देखील आहेत आणि आता ते पॅरेंट देखील आहेत आणि 92-93 सालापासून जी शाळेची वाटचाल सुरू झाली, या ज्युनियर कॉलेजचं हे 24वं वर्ष आहे, म्हणजे पुढच्या वर्षी या कॉलेजचा देखील रौप्य महोत्सव आपण साजरा करणार आहोत। अशा वेळेला एक 25 वर्षाची वाटचाल एखाद्या चित्रपटानं 25 आठवडे व्यवसाय केला सलगपणानं तर सिल्वर जुबिली मनवली जाते आणि ती सिल्वर जुबिली मनवताना असा भक्तीदार कार्यक्रम होतो की आपल्याला वाटेल की याच्यासारखं यश दुसरं काही असू शकत नाही। पण आज या चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयानं म्हणजे ज्युनियर कॉलेजनं हे जे आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सोबतीनं आज या ठिकाणी जी अचीवमेंट केलेली आहे, मी मोरे सर आपल्या आणि गडरे सरांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या सर्वच टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की वेगवेगळ्या पद्धतीनं या शाळेच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना जे काही आहे ते बेस्ट द्यायचं आहे असं रामशेठ ठाकूर साहेब असतील, वाय पी देशमुखजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली ठरवलं आहे। खरं तर या सगळ्या परिसरामध्येच गेली अनेक वर्ष काम करत असताना म्हणजे केवळ संस्थेचं काम नाही आहे, ते सामाजिक काम असेल, ते राजकीय स्वरूपाचं काम असेल, पण त्या प्रत्येक कामातून इथल्या लोकांना आपण काय देऊ शकतो याचा विचार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्यानं करते आहे। आजही अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा कॉलेज संपल्यानंतर देखील संस्थेच्या वाटचालीशी जोडल्या गेलेल्या आहेत, याचा खरंच आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान आहे। गुड इव्हनिंग टू यू ऑल। इट गिव्ज मी इमेन्स प्लेजर टू कॉन्ग्रॅच्युलेट टीम चांगुकाना ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय फॉर मेकिंग अ सक्सेसफुल अँड इम्पॅक्टफुल 24th ॲन्युअल गॅदरिंग अँड प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी 23-24. वी फील ऑनर्ड टू हॅव बीन पार्ट ऑफ दिस इव्हेंट। आय वुड लाईक टू एक्सटेंड माय हार्टफेल्ट कॉल कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल विनर्स अँड पार्टिसिपंट्स। टॉपर्स इन अकॅडमिक्स हॅव अर्न्ड अवॉर्ड्स and recognition for their hard work and dedication. This was also possible because of the support and encouragement of your families. Your achievements serve as an inspiration to others. We are proud of your achievements.
Team sports help you to interact with your friends, and teammates provide you highly desirable security, belongingness, and ultimate happiness. Therefore, winning or losing in any sport or any competition is not the most important thing, but the happiness originating from the participation in sports, or be it any other activity, it is itself a highly cherished trophy. My education was mostly completed in a boarding school. But I want to tell you all one thing, which is, in spite of studying in an IB school, I see no difference in the facilities provided in both the schools. We all can see that how good and up-to-date the facilities are, such as classrooms, libraries, computer labs, or all science labs. This school will always help every student to achieve their goals and dreams. In addition, I would like to take this opportunity to thank our teachers and staff. Your guidance and mentorship have played a crucial role in helping students to achieve their goals and dreams. I would like to thank the principal, staff, and students for inviting me to the 24th annual gathering and prize distribution ceremony to distribute the prizes, and for giving me an opportunity to share my views with you. Best of luck for your future endeavors. Jai Hind, Jai Maharashtra. विद्यार्थी मित्रांनो, सीकेटी हे कॉलेज खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ह्या हे कॉलेज म्हणून मिळालं. तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे ह्या 2 वर्षात तुम्हाला जितकं ज्ञान मिळवता येईल तितकं मिळवा. वेळेचं योग्य नियोजन करा, सराव सातत्य ठेवा. माझा विश्वास आहे की तुम्ही 100% ह्यामध्ये यशस्वी व्हाल. मित्रांनो, सीकेटी कॉलेजमध्ये मधील शिक्षक, कर्मचारी वृंद, शिपाई वर्ग अतिशय उत्कृष्टपणे आणि चोखपणे आपली कामगिरी बजावत आहेत. मित्रांनो, पंतप्रधान निवृत्त होतात तेव्हा ते माजी पंतप्रधान होतात, मुख्यमंत्री निवृत्त होतात तेव्हा ते माजी मुख्यमंत्री निवृत्त होतात. पण शिक्षक निवृत्त होत असताना ते आपल्यासाठी माजी शिक्षक न राहता आपल्यासाठी आयुष्यभर माझे सर, माझ्या मॅडम असे राहतात. माझे जीवन घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना आणि शिपाई वर्गाला सुद्धा मी साष्टांग नमस्कार घालतो. आज जे काही आहे मी आज त्यांच्यामुळे आहे. मी ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून श्री रामशेख ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग जेजुरी या प्रोजेक्टचं मी मॅनेजर म्हणून मी तिथे काम करतोय. सो मी परत एकदा, मला इथे तुम्ही बोलवलात म्हणून मी सगळ्यांचं शतशः ऋणी राहीन.